नमस्कार, मी सुजाता, सुजाता होम्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. चहा चहा म्हणजे आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. चहानेच आपल्या दिवसाची सुरुवात होते, म्हणूनच म्हटलं जातं चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. चहा आपल्याला फ्रेश करतो, स्फूर्ती देतो आणि आपला मूडही चांगला करतो. तर असा हा चहा, अमृततुल्य चहा, कसा बनवला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. इथे मी 2 कप चहा बनवण्यासाठी 1.5 कप पाणी घेतलं आहे आणि त्याच कपाने 1.5 कप मी दूध घेणार आहे. तर दोन्ही मी या पॅनमध्ये टाकून घेते. आता 2 कप चहासाठी आपण 1 टीस्पून चहा पावडर घेणार आहोत. नंतर ह्या सगळ्याला उकळेपर्यंत आपण खडे मसाले घेऊयात. 4 मी इथे काळी मिरी घेतल्यात, 2 लवंगा घेतल्यात, 2 विलायची घेतल्यात, 1 तुकडा मी अद्रकचा घेतला आहे आणि 1 दालचिनी घेतली आहे. तर हे दालचिनी आणि हे खडे मसाले आपण आधी कुटून घ्या. खूप बारीक कुटायचे नाही आहेत ह्या खलबत्त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी अद्रकचा तुकडा पण त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतला आहे. आणि हे सर्व मी चहामध्ये टाकून घेतले. आता चहाला चांगली उकळी आली आहे. मस्त बघा, चांगली 4 ते 5 मिनटापर्यंत उकळी येईपर्यंत त्याला असंच हलवत राहायचं आहे. जोपर्यंत चहाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत चहाला आपण हलवत राहायचं आहे. पूर्ण हे खडे मसाल्यामधला अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. दोन मिनटासाठी चहावर झाकण ठेवायचं आहे. आता 2 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊयात. आणि बघा किती छान सुंदर चहा दिसतोय. आता हा आपण चहा कपामध्ये सर्व करूया. किती मस्त गरमागरम चहा तयार झालेला आहे. तर असा अमृततुल्य चहा नक्की घरी बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.